शिवसेनेपासून शिंदे गट बाजूला झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना आणि युवासेना मजबूत करण्यासाठी युवासेना कामाला लागली आहे। जिल्ह्यात युवासेनेच्या वतीने युवा जोडो अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या माध्यमातून युवासेनेचे जिल्हा प्रमुख गजानन कदम यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड तालुक्यातील युवासेनेकाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत। या शाखेचे उद्घाटन युवासेनेचे विस्तारक ॲडव्होकेट अमित गित्ते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी कल्याणकर, जिल्हा समन्वय सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील वासरीकर यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुदखेड तालुक्यातील वासरी, कांबळज, माळकोठा, दरेगाव, चिलपिंपरी या गावात युवासेनेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले आहे। त्याचबरोबर अनेक गावात युवासेनेच्या वतीने मेळावे घेण्यात आले। या मेळाव्याला शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे, युवासेना सचिव सन्माननीय वरुणभाई सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल आज मुदखेड तालुक्यातील युवासेनेच्या सात शाखा स्थापन करण्यात आल्या। त्यामध्ये सर्वप्रथम मुदखेड, नंतर वासरी, कांबळज, माळकोटा, दरेगाव वाडी, चिलपिंपरी आणि दरेगाव अशा सात गावांमध्ये युवासेनेची शाखा स्थापन करण्यात आली। यामध्ये युवासेनेचे उद्घाटक म्हणून लाभलेले या नांदेड जिल्ह्याचे विस्तारक ॲडव्होकेट अमितदादा गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सात शाखेचा आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये युवासेनेची संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे हा दृष्टिकोन माझ्या मनामध्ये धरत असताना युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन अनेक गावातील तरुण एकजुटीनं राहून युवासेनेमध्ये आज आक्रम युवासेनेमध्ये येण्याच्या वाटेवर आहेत। अनेक तरुणामध्ये इतर पक्षाचे राजकीय पक्षातले तरुण हे युवासेनेमध्ये काम करण्यासाठी अत्यंत उल्हासाचं काम करत आहेत। या सात गावामध्ये राजकीय पक्षामधले अनेक तरुण युवासेनेमध्ये काल काही जण आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गाव पातळीवर विचाराचं आदि हिंदुत्वाचं या सगळं ज्वलंत विचारावर आज काम करत असताना प्रत्येक गाव पातळीवर ज्या काही छोट्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रत्येक गावातील युवासेना शाखाप्रमुखांना आदेश दिले। त्यामधल्या कुठल्याही अडीअडचणी असतील हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करते वेळेस एक मूलमंत्र देता 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे धोरण लक्षात घेताना आम्ही सर्वप्रथम संघटनात्मक बांधणीसाठी ज्या गाव पातळीवर गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक युवासैनिक हा मोहीम आज राबविण्यात आली आहे। या मोहिमेचं नाव मी युवा जोडो अभियान असं दिलं आहे। युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडूया, चला आता युवा जोडो अभियान राबवूया। या अभियानाची सुरुवात मुदखेड तालुक्यातून काल करण्यात आली आणि त्या मुदखेड तालुक्यातल्या सात शाखा अत्यंत उत्साहात आणि जोलामध्ये करण्यात आली। एक दोन तीन जागे कॉर्नर बैठका झाल्या, एक जागी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। हा मुदखेड तालुक्यात नसून माझ्याकडे तीन विधानसभा मतदारसंघ आहे, त्या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी काळामध्ये प्रत्येक गाव पातळीवर तांड्यावस्थात शहराच्या वाडामध्ये युवासेनेची शाखा स्थापन करण्याचं काम माझ्या माध्यमातून करण्यात येईल।